培养做 office。वाव धनश्री मस्त है तुमचं ऑफिस आवडलं खूप छान अयो यांनी कॉफी मशीन आणलं पण ग्रेट हे बघ समीर हा लॅम्प ना मी आणलाय घरनं एक मिनिट हा सही आहे ना छान आहे आणि हे मग पूर्वाने आणलेत हे बघ लगोरी वाव आणि इकडे गंमत दाखवते हे बघ ही माझी जागा आहे काय मस्त वाटतं माहिती असं आपल्या जागेवर बसायला आणि बाकी सगळे जण असे आलटून पलटून बसतात गुड आणि हो हा बघ हा आमचा बाप्पा आहे आणि हे टेबल मॅट्स आहेत ना ते रुजूच्या आईने घरी बनवले त्यामुळे सगळी तयारी झाली फक्त पडदे लावायचे बाकी आहेत चल आपण पटकन पडदे लावून घेऊया समीर मला मदत करशील ना अजिबात नाही हा ऑफकोर्स यार चल एक मिनिट हा आधी फोन करून तरी सांगायचं ऑफिस मध्ये नका येऊ म्हणून नाही तर काय आता डिस्टर्ब केलं ना आम्ही तुम्हाला नाही 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 एक मिनिट धनश्री मला ऑफिस दाखवायला घेऊन आली होती आणि आम्ही असे तिथे म्हणजे पडदे लावत होती ना ती म्हटलं मदत करू आम्ही काहीच म्हणत नाहीये हो म्हणजे आय मेंट की तुमच्या पडदे लावण्याच्या प्रोसेस मध्ये आम्ही डिस्टर्ब केलं ना हा मुद्दा आहे उर्मी काय चावटपणा लावलाय असा त्या पूर्वा आणि चारुता कुठे चारुता नाही रुजुता हो हो येस येस रुजुता हा अरे त्या दोघींना जरा रेकी करायला गेल्यात ऍक्च्युली काय माहितीये आमचा ना कपूर अंकलचा इव्हेंट आहे त्याची काहीही तयारी झाली नाही म्हणजे हॉल सुद्धा फायनल झाला नाही त्याची मीटिंग करायला गेले अरे कपूर अंकलचा इव्हेंट करायचं ठरवलं पण मला काहीच बोलला नाहीत तुम्ही असं काय करतेस कधीच ठरलंय धन्नो आणि बेसिकली आज तुझ्या घरी याहून जास्त महत्वाची मीटिंग होती ना म्हणून तुला डिस्टर्ब नाही केलं आता आम्हाला काय माहित होत इथे पडदे लावण्याची मीटिंग चालू आहे असो चालू दे तुमचं चलो आता बजेटचं अगं पुरे तू का काळजी करतेस मी करते ना बजेटिंग आणि अकाउंटिंग एक मिनिट मला सांग आपण केटरर्सचा ऍडव्हान्स दिलेला नाही डोंट वरी मला आधी सांग पूर्वाने मिनिएचरचा फॉलोअप ठेवलाय का नाही ठेवलाय आय थिंक ठेवलाय ती मला बोललेली पण यू सी टू इट प्लीज तिच्या मागे लागून ही सगळी कामं करून घे मला सगळं जमणार नाहीये बरं आणि डेकोरेशनचा ऍडव्हान्स मी देते आणि तुझं काय काय करणार आहे आता अकाउंटिंग आणि बाकी सगळं तू सांभाळतेस ना त्याला मी हा मी तिला ना तनशीतला खूप लेफ्ट आउट वाटत असेल ना तुमचा बिझनेस एवढा मस्त सुरू झालाय तुमचं स्वप्न पूर्ण होत आहे आणि त्याच वेळेला नेमकं तुला हे सगळं सोडून जावं लागतंय माय डेस्टिन आता फक्त माझ्या मनाची तयारी करणं एवढंच आहे माझ्या हातात धनश्री तुला माहितीये माझं स्वप्न काय काय माझं असं स्वप्न आहे म्हणजे माझं असं स्वप्न आहे की शिकागोच्या प्रत्येक नाक्यावरती जागोजागी गल्लो गल्ली काय सांग ना पाणीपुरीचा एक स्टॉल असला पाहिजे समीर येस आणि मी बक्का 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 पाणीपुरी खातोय भैया एक पाणीपुरी सुकापुरी खातोय नाही नाही नको नको अगं तिकडे गेल्यामुळे सवय मोडली आहे माझी पण मला पाणीपुरी खूप आवडते एक और एक और समीर
तू खरच मॅड आहेस. ओहो व्हॉट अ स्माईल. तुझ्या या स्माईल साठी ना मला एवढी तिखट पाणीपुरी खावी लागली आहे. धनश्री, माझ्या शिकागोतल्या पाणीपुरीच्या स्वप्नासारखं तुझं एखादं स्वप्न आहे का ग? म्हणजे काही असू शकत. लाईक आयफेल टॉवर वर बंजी जम्पिंग करायचं, असं एखादं स्वप्न की जे खरं तर आपल्याला माहिती आहे की ते पूर्ण होऊ शकत नाही, तरीही ते स्वप्न बघायला आपल्याला आवडत. हो आहे ना, पण कदाचित ते कदाचित काय मला माहितीये की ते पूर्ण होणार नाही, कारण तुझ्याकडे गाडी आहे. म्हणजे ना मला माझ्या बॉयफ्रेंडच्या बाईक वर बसून लॉंग राईड वर जायचं होत. बॉयफ्रेंड? पण कॉलेजमध्ये असताना बॉयफ्रेंडच नव्हता, आणि आता लग्न ठरलंय तर नवऱ्याकडे थेट गाडी आहे. निघायचं.